गणेश उत्सव आया, देश में खुशियां लाया। डॉली मोबाइल शॉप की ओर से गणेश उत्सव की सभी को शुभकामनाएं। कोई भी मोबाइल खरीदने पर स्मार्ट वॉच व ईयरबड्स फ्री। आप ऑनलाइन मोबाइल खरीदी करते हैं उससे भी कम दाम में, तो आइए डॉली मोबाइल शॉप में। एक गोष्ट असं आहे की हे आमच्या आता कोणी विरोधक करत असेल त्याला भाग नाही आहे तो वेगळा। मला तेच म्हटलंय ना, कृष्णकुमार पांडेच्या परिवारातलं कोणी बोलत असेल तर मला सांगा। ही गोष्ट आमचं त्या परिवाराचं काँग्रेसचं नातं काय आहे ते आमचं पारिवारिक नातं आहे, आणि या नात्याला कोणी बाहेरचे लोक कलंक लावायचा प्रयत्न करत असतील तर तो त्यांचा प्रश्न आहे। पण जी बाब आहेत ती आमची बाब आहे। आता काही भेटत नाही अशा पद्धतीचं कोणी करत असतील तर तो त्यांचा प्रश्न आहे। सर जरांगे पाटीलांनी आता प्रेस कॉन्फरन्समध्ये त्यांचं स्टँड एकदम क्लिअर केला की आम्हाला कुणबी प्रमाणपत्र हे सरसकट द्या, वंशावळ मागू नका। त्यानंतर कुणबी समाज संघटनांची नागपुरात तातडीची बैठक झाली, सर्व शाखीय जवळपास सर्व समाजाचे कुणबी समाजाच्या घटकांचे प्रतिनिधी उपस्थित होते। त्यांनी उद्या एक महाबैठक बोलावून आंदोलन त्याच धर्तीवर उपोषण करण्याचा इशारा दिला आहे। यांचा स्टँड असा आहे की कुणबी समाजामध्ये मराठ्यांना आरक्षण देऊ नका। या दोन्ही गोष्टींकडे तुम्ही कसं पाहता, तुमचं स्टँड काय? आम्ही आमची भूमिका स्पष्ट मांडलेली आहे काँग्रेसकडून की ओबीसीच्या आगेमध्ये सरकारने जाऊ नये। मराठा आरक्षणाच्या बाबतची भूमिका भाजपने सत्य देण्यासाठी मांडलेली होती 16% आरक्षणाची, त्या पद्धतीनं ते सरकारने करावं। सरकार गोलगोल गोलगोल फिरवत असेल, इथं इथं पाणी करत असेल, तो सरकारचा प्रश्न आहे। माझं सगळ्या समाज बांधवांना आव्हान आहे काँग्रेस पक्षाच्या वतीनं की सरकारला नियमाप्रमाणे ह्या सगळ्या गोष्टी करता येत नाही, कारण की व्यक्तीच्या तो कोणत्या जातीचा आहे हे ठरवण्याचं काम त्याला सगळ्या कागदोपत्रासहित करावं लागतं। असं कुठलंही उठलं आणि कोणी काही केलं असं करता येत नाही। जातीमध्ये समावेश करायची एक प्रक्रिया आहे, तो कुठल्या जातीत जन्मा झालेला याचं पूर्ण कागदपत्र आपल्याजवळ होतं। त्याच्यामुळे सरकारची ही बाब आहे आणि म्हणून कुठल्याही समाज बांधवांनी जास्त अग्रेसिव्ह होण्याचं कारण नाही। सरकारने खोटे आश्वासन त्या समाजाला दिले होते, स्वतः खड्डा खोदला होता, त्या खड्ड्यात हे सरकारच पडणार आहे, हे भाजपच पडणार आहे। त्याच्यामुळे आमचं आव्हान आहे की असं कुठलंही विचलित होण्याचं कारण नाही। सरकार पुढे करते काय त्याला एवढंच बघू ना, करू द्या त्यांना एकदा काय करताय। त्याच्यामुळे आम्हाला काँग्रेसची भूमिका स्पष्ट आहे आणि आम्ही सांगितलेलं आहे की प्रत्येक घटकाला न्याय देण्याची भूमिका ही आमच्या संविधानामध्ये दिलेली आहे। बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं संविधान हे आहे आणि तेच सांगतात आहे। आता भाजपवाले सांगतात की बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानच नाही लिहिलं, त्यांचा आर्थिक सल्लागार सांगतोय। त्यामुळे खूप सारे प्रश्न पुढे अजून निर्माण होणार आहे, म्हणून संयमतेचा इशारा आम्ही सगळ्यांना देऊ, कारण की ह्या ही वेळ भडकवण्याची सत्ता पक्षाकडून चाललेली आहे आणि म्हणून सगळ्यांनी शांततेनं आम्ही आहो ना, असं कसं कोणी काही सगळं घटनाबाह्य सगळं करून देत। सर एक माझा प्रश्न आहे की जे सत्य माध्यम दाखवते त्या माध्यमांच्या संपादकांवर कारवाई करण्यात येईल। किरीट सोमय्या या प्रकरणामध्ये लोकशाही या वाहिनीने एक सत्य दाखवलं किरीट सोमय यांचं आणि त्यांच्या संपादकांवर गुन्हा दाखल करण्यात आला, तुमचं मत काय यावर? भाजपने कोणताही नंगा नाच केला तरी चौथ्या स्तंभाने त्याला दाखवू नये त्याचा इशारा त्यांचा आहे। गेल्या 2014 ते आज 2023 पर्यंत भाजप सत्तेचा दुरुपयोग करतोय, नंगा नाच करतेय, त्याचा हा एक नेता करत होता नंगा नाच, पण भाजप सत्तेचा दुरुपयोग करून नंगा नाच करताय हे तर सगळ्या लपलेलं नाही आहे। चौथा स्तंभ वास्तविकता दाखवत नाही आहे, सगळे घाबरलेले आहेत। म्हणून राहुल गांधीजी म्हणतात की डरो मत, पण आज परिस्थिती आहे। आता हे विशेष अधिवेशन बोलावलेलं आहे, त्याची एक प्रक्रिया आहे, पण त्याच्यावर कोणीच बोलत नाही। अरे लोकशाही चौथ्या स्तंभात जिवंत असती आतापर्यंत या 5 दिवसाच्या विशेष अधिवेशनावरच्या सगळ्या प्रतिक्रिया आल्या असत्यात, पण आता त्याच्यावर चर्चा काय? तस चर्चा एक येत की एक देश एक पूर्ण निवडणुका,
मग कोणी सांगतो की महिला कायदा आरक्षण येणार नाही, महिलांचं आरक्षणाचं बिल येणार आहे, कोणी म्हणतो की समान नागरी कायदा येणार आहे, काय होत आहे, काय अजेंडा पुढे नाही, विरोधकाशी चर्चा नाही. एका विपरीत परिस्थितीत जेव्हा विशेष अधिवेशन घेतलं जातं त्यावेळेस विरोधकांना बोलवलं जातं, इमर्जन्सीच्या वेळेस पुढे युद्ध असेल काय असेल अशा परिस्थितीमध्ये विरोधकांनाही बोलवलं नाही. चौथा स्तंभामध्ये कुठंच चर्चा नाही, हे बिल येणार आहे ते बिल येणार आहे त्याच्यावरच चर्चा चालू आहे. अखेर काय चाललेलं आहे या देशामध्ये, संविधानिक व्यवस्थेला सगळं डावलून देशाचं सरकार काम करत आहे, नंगा नाच करत आहे. जसं तो नंगा नाच सांगितलं लोकशाहीमध्ये आपण पाहिला सगळ्या देशांनी, तर तसा नंगा नाच होऊ द्यायचा असंच असेल त्यांचं. आणि जो कोणी त्यांच्या विरोधात बोलेल, त्यांच्या या तानाशाहीच्या विरोधात बोलेल, त्यांच्या नंगा नाचाच्या विरोधात बोलेल, त्याच्यावर आम्ही गुन्हे दाखल करू, हीच प्रतिक्रिया झालेली आहे. आणि म्हणून कम्युनिस्ट सुतारो गुन्हे दाखल झालेले आहे, त्याचा आम्ही निषेध करतो. अजित पवारांनी म्हटलं होतं आदेश कोणी दिले हे तुम्ही सिद्ध करू नका लाठीचार्ज. मला देवेंद्र फडणवीसांचे व्हिडिओ आलेले आहेत, त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की मी सौम्य लाठीचार्ज करण्याचे आदेश दिलेले होते पण पोलिसांनी मोठे लाठीचार्ज केलेला, हे स्वतः देवेंद्र फडणवीसांनी सांगितलेलं, त्यांनी क्षमा मागितलेली आहे. मग आता अजितदादा पवार दादागिरी आमच्याकडे करायची, आता तिथे पण करा ना दादागिरी. आम्ही तर परवाच सांगितलं चौकशी काय करताय, घरात दम असेल तर त्याच्यावर गुन्हे दाखल करा तुम्ही गृहमंत्री और राज्याच्या, पण ते काय करणार नाही ना, कारण त्यांची नोकरी धोक्यात येईल. वर्निंग नेशन एक म्हणजे एक देश आणि एक चुनाव इलेक्शन हे फायद्याचं राहील का तोट्याचं राहील देशाला? आता येऊ द्या त्यांना पुढे पुढे काय आणतात की नाही, आणि त्याच्यावर आज काय येणार आहे तेच तुम्हाला नाही माहित ना मला माहित आहे, त्याच्यावर मी कशाला चर्चा करायची. आल्या काँग्रेस पक्ष या देशामध्ये मोठा काळ सत्तेमध्ये राहील, बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानाचं पूर्ण पालन करून राहील, त्या ठिकाणी सर्व धर्म समभावाची भूमिका आमच्या संविधानामध्ये ठेवलेली आहे आणि काँग्रेस पक्षाने आजपर्यंत या देशात ती परंपरा चालवलेली आहे. कोण काय बोलतोय त्याच्याशी आमचा काय संबंध नाही, आम्ही ही भूमिका रविवारी स्पष्ट केलेली आहे. आमची भूमिका स्पष्ट आहे, सर्व धर्म समभावाची आहे. कोणी धर्माच्या नावाने राजकारण करायचं तो त्यांचा प्रश्न आहे. काही आता सनामधन्य काही संघटना पुढे आल्यात, गुन्हे दाखल करायला निघाल्यात. आमचं म्हणणं आहे की या देशामध्ये आता हिंदूंचा जास्त आत्महत्या चाललेला आहे. शेतकरी कोण आहे, या देशाचा अन्नदाता कोण आहे, तो शेतकरी तो हिंदूच आहे. त्या आत्महत्या करते त्याच्यावर का नाही बोलत काही लोक, हेही बोललं पाहिजे ना. हे ते चुकलंच आम्हाला, त्या संविधानाच्या विरोधात कोणी जाऊन बोलत असेल त्याचं समर्थन आम्ही करणार पण नाही. पण शेतकऱ्यांच्या आत्महत्यावर ते हिंदू आत्महत्या करतात, बेरोजगार पूर्व या देशामध्ये हिंदूची संख्या जास्त आहे, ते आत्महत्या करताय. घरच्या ग्रहणी त्यांचं घर चालवू शकत नाही म्हणून आत्महत्या करताय. महागाई कोणी वाढवली याच्यावर पण चर्चा झाली पाहिजे, याच्यावर पण आमच्या काही तथाकथित संघटनेने बोललं पाहिजे. आमची एवढीच भूमिका आहे, मी पण हिंदू आहे, यामुळे आमची भूमिका स्पष्ट आहे. जे संविधानात आम्हाला जे सांगितलेलं आहे त्या संविधानिक व्यवस्थेप्रमाणे कारभार या देशाचा चालावा. प्रत्येकाने त्याच्यातच सांगितलं की सर्व धर्म समभावाने, कोणी कोणाच्या धर्मावर टीका करू नये हे सांगितलेलं आहे. त्यामुळे आम्ही ते वागणारे लोक काँग्रेसचे आहेत, कोणी काय बोलतो त्याच्याशी आमचा काय संबंध आहे. इंडियामध्ये भारतामध्ये विविध जाती विविध धर्म आणि विविध भाषाची लोक राहतात, फिर भी भारत एक आहे. चला.